नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहे सर्व? तर आता वाजलेले आहे दुपारचे 12, आता जेवण करायचे. 12 वाजाय 10 मिनिटं टाइम आहे, म्हणलं चला थोडंसं तुमच्या बरोबर शेअर करावा. आज काय आहे जेवायला? तेजू तेजू लपून बसलाय बघा. ऋषीदादा, हाय ऋषीदादा. हाय. तर बघा आज जेवायला काय आहे, मी सांगू ना? ही बघा आपल्या मसाल्याची भाजी बनवली आहे. आलू फ्राय करून मसाला टाकून बटाटा परतलेला आहे. मी सांगते, आहे दही, भेंडी, बटाटा, आलू, आलू फ्राय आणि हा तेजूला मलिदा खायचाय. तुम्ही खातात का साखरेचा मलिदा? मुलांना आवडतो, तेजूला खूप आवडतो मलिदा. कधी कधी त्याला खूप मलिदाची आठवण येते. दही आणि दही आणि ही बघा भेंडी, आपली भेंडी वगैरे करताना जे छोट्या छोट्या निघते ना त्या साईडला ठेवत असते मी. आणि गवारीच्या शेंगा पण टाकलेल्या आहेत त्यात काही काही. बघा ही भेंडी अशी परतून घेतलेली आहे मिठाची, आणि गवारीच्या शेंगा, गवारीच्या शेंगा पण छोट्या छोट्या अशा मिठाच्या, मीठ आणि हळद टाकून परतून घेतलेल्या आहेत तोंडी लावायसाठी. आणि खास करून हे बटाटा खूप टेस्टी झालत. आलू, आलूची भाजी खूप टेस्टी झालती म्हणून तुम्हाला दाखवावा. आणि नाही उकडून घेतलं आणि मग त्याला तव्यावरतीच फ्राय केलं. तव्यावरती छान लागतं. त्याच्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, जिरी वगैरे आणि आपला बनवलेला मसाला तेलामध्ये फ्राय करून मग आलू फ्राय केलं तर खूप टेस्टी झालेली आहे भाजी. बघा मुली जेवण करत आहेत. तर कसे वाटले तुम्हाला आमचं जेवणाचं पदार्थ, नक्की सांगा. दिसत नाही असं फ्रेश, आता दिसतंय बघा. साखरेचा डब्बा आणि चपातीचा डब्बा बघा, आणि थंडी बिस्लरी. हा, आणि एक थंड पाण्याची बिस्लरी आहे. सगळं काम वगैरे आवरलेलं आहे, सगळं काम वगैरे आवरून घेतलं. दळण पण केलं बघा, दळणाचा डब्बा पण, दळण वगैरे पण केलं. आता दळण पण दळाय द्यायचे. सगळं काम आवरलं माझ. आणि तर म्हणलं चला थोडंसं तुमच्या बरोबर शेअर करावा. आज संडे आहे, आज 2-3 पार्सल पण आलेले आहेत, पण आता उद्याच टाकेन मी, कारण संडेचं बंद आहे. त्या ताईंना खूप अर्जंट पार्सल लागत होतं. काल रात्री त्यांनी मला पैसे पण टाकले आणि ऍड्रेस पण पाठवला. त्या म्हणले ताई काही करा पण आज लवकरात लवकर ऍड्रेस म्हणजे नाही का ऑर्डर पाठवा. पण सॉरी ताई, मी पाठवू नाही शकले. तर उद्या पाठवीन मी, उद्या सोमवार आहे, आज संडेचं ऑफिस बंद राहतं. मला काल लक्षातच नाही त्यांना म्हणायचं, तर मी म्हणलो होतं हा पाठवीन, मग आज लक्षात आलं की आज संडे आहे. तर चला आता करूया आम्ही जेवण. पण तुम्ही केलं का संडेचं जेवण? बऱ्याच जणांची इथं संडेचं चिकन वगैरे राहतं, है की नाही? तर आमची इथं साधंच आहे, चिकन वगैरे राहायचं. ते होते तेव्हा आम्ही रोज म्हणजे दर संडेला असं मटण आणायचे. ते त्यांना मटण आवडायचं, चिकन नसं खाते. दर संडेला मटण राहायचं. पण चला आहे आपलं साधं सिम्पल, है का नाही पिलो? तर या सर्वांनी जेवायला, है का नाही? कळते दादा पंची पण जेवण करते बघा. धान्य खाल्लेला आवाज येतोय, थोडा थोडा गुटरू गुटरू केलेला दिसणार नाही असं. आणि एक ते ना मिट्टी पण खाते दिवाळी, है ना तेजू? त्याला प्रोटीन पाहिजे, प्रोटीन त्यांना मटक्यातून आणि बिस्लरी कशी राह असं विकतच्या पाण्यासारखी वाटती. एकदम थंड थंड झालेली आहे बघा फ्रीज मधून. मुलांनी खाल्ली होती सकाळ चहा चपाती, उठले होते तेव्हा, पण मी नव्हतं आणखी जेवण केलं. मला लेटच होतं सगळं काम वगैरे आवरून. आमची शाळा असते पाच नाही काय, पास नाही तसा वाजता. तेजूला खूप गोड खायला आवडत, खूप मलिदा आवडतो तेजूला. अरे नीट खा, चपाती नीट चुरीलीच नाही. तर चला बाय बाय सर्वांना, बाय बाय करा. बाय बाय. ह्याला भेंडी हो ना, भेंडीचा खूप, ह्याला भेंडी खूप आवडती दादाला.
ते म्हणायचे मी नाश्त्याला भेंडी बनवली ना तर ते नाश्ता करायचे भेंडी जर म्हणायचे ह्या दादामुळे बळच भेंडी खावा लागते भेंडी आवडत नाही तरी भेंडी खावा लागते तर त्यांचंही बोलणं कायम आठवतं भेंडी बनवल्या की खूप खूपच आवडते भेंडी त्याला सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे भेंडी आहे ना दादा सगळ्यात आवडीचा पदार्थ दादाचा भेंडी काय डब्याला देऊ म्हणून भेंडी आणि लहानपणी त्याला उंबराची भाजी कुणी म्हणलं ना आज काय बनवली तुमची दादा तो म्हणायचा उंबराची भाजी बनवली आज उंबराची ते म्हणायचे तुम्ही रोजच उंबराची भाजी बनवतात का नाही पण त्याला सवयच होती त्याला खूप आवडायची उंबराची भाजी काय माहित त्याला का कुणी कुणी डुबुक वड्या कुणी काय पण नाव आहे कुणाची तो वेगळेवेगळे नाव आहेत हा रेणुकांटी हो भोपाळची माझी फ्रेंड ती डुबुक वड्या म्हणायची सगळ्यांची तर वेगळेवेगळे नाव आहे पण आमच्याकडे उंबराची भाजी म्हणते तर चला सर्वांना धन्यवाद सर्वांना चला बाय बाय करा तेजू बाय बाय.